श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. तक्रारदाराचे चुलते आणि चुलत भाऊ यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करणे, तपासामध्ये आरोपी यांच्या बाजूने मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांना तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपयांची मागणी केली, तडजोडीअंती 17,000 रुपये घेऊन लाच स्वीकारताना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे संजय बबन काळे यास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये 10 मार्च रोजी केलेल्या लाच प्रकरणी पडताळणी आरोपी लोकसेवक पंचा समक्षात 20,000 रुपये लाचेची मागणी तडजोडअंती 17,000 रुपये स्वीकारताना 23 मार्च 2022 रोजी आरोपीला लोकसेवक यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेण्यात आलं. आरोपी लोकसेवक संजय काळे याच्या विरुद्ध सन 2017 तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये नेमणूक असताना त्याच्यावरती यशस्वी सापळा रचून कारवाई झाली. ही कारवाई सुनील कडसाने सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, हरीश खेडेकर पोलीस उपनिरीक्षक, त्याचबरोबर पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गांगुल, पोलीस अमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक हरुण शेख, राहुल डोळसे यांनी केली आहे. प्रतिनिधी अमोल झेंडे, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा.